गेल्या काही वर्षात पुणे शहराचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला वाढत्या नागरीकरणाचे अनेक दुष्परिणामही जाणवू लागले आहेत त्यातील सर्वात महत्वाच्या अशा कचरा समस्येवर उपाय शोधण्यासाठी गेली काही वर्ष पुणे महानगरपालिकेतर्फे वेगवेगळ्या उपाययोजना राबवण्यात आल्या यातूनच इसवी सन दोन हजार दहा साली शून्य कचरा प्रणालीचा जन्म झाला कचरा डेपोकडे पाठवला जाणारा कचरा कमी करणे डेपोच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न सोडवणे तसंच पर्यावरणावर एकूणच येणारा ताण कमी करणे हा प्रकल्पाचा महत्वाचा उद्देश आहे प्रायोगिक तत्वावर पुण्यातल्या सर्वात मोठ्या अशा कात्रज प्रभागात हा प्रकल्प सर्वप्रथम राबवण्याचं ठरलं महानगरपालिकेची यंत्रणा स्वच्छ संस्थेचे कचरा वेचक जनवाणी संस्थेचे कार्यकर्ते तसेच कमीन्स कंपनीने देऊ केलेले आर्थिक सहकार्य आणि मनुष्यबळ यामुळे कात्रज प्रभागात शून्य कचरा प्रकल्पास मोठं यश मिळालं तेव्हा हा प्रकल्प आता पुण्यातल्या इतर काही प्रभागांमध्ये राबवण्याचं ठरलं प्रकल्पाची माहिती देण्यासाठी संस्थेचा एक प्रतिनिधी शैलेश एका सोसायटीच्या चेअरमन भेटण्यासाठी जातो आणि दार उघडतात एक पुणेरी गप्पा बोला कोण हवाय आहे नमस्कार जोशी आपणच का ग गपा नाही ग पा जोशी जोशी लिहिलंय ना दारावर मग इथं काय देशपांडे राहतील काय काम काय तुमचं मला तुमची फक्त पाच मिनिट हवी जोशी दरवाजा शेजारची पाठी वाचा फिरते विक्रेते अथवा सेल्समन यांनी वेळी साहेब मी कुणी सेल्समन किंवा विक्रेता नाहीये मग अहो दार तर उघडा मग सांगतो काय काम काय तुमचं हे पा मी जनवाणी संस्थेकडून आलेलो आहे काही मदत वगैरे मिळणार नाही चला 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 मी कोणतीही मदत मागायला आलेलो नाहीये आपल्या प्रभागामध्ये कचऱ्याचा जो भयंकर प्रश्न निर्माण झालेला आहे त्यासाठी म्हणजे तुम्ही महानगरपालिकेकडनं आलात तर या 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 वाटच पाहतोय तुमची काय हो काय हो? काम करता का चेष्टा केवढी घाण सगळीकडे रस्त्यावर खड्डे पडलेत नाले तुमतात औ जोशी साहेब डास आणि माशा इतक्या वाढल्यात की जेवताना घास घ्यायला आ केला ना आ तर तोंडात माशा जातात घासाच्या ऐवजी कुठेत कुठेत अधिकारी तुमचे आमच्याकडनं चुकता साहेब मला सा बोलू हा पुणेरी अवतार काही नवीन नव्हता त्यानं शहराच्या कचरा समस्येवर बोलायला सुरुवात केली आणि तत्क्षणी ते ते शहराचं राहू द्या हो माझ्या घराचा प्रश्न तुम्ही सोडवणार आहात का कचऱ्याचा असा घराबाहेर उभा राहून तुमच्या घरातला कचरा प्रश्न कसा सोडवू जोशी साहेब आभारी आपण या सोसायटीचे चेअरमन ना होय मी जनवाणी संस्थेकडून आलोय आपल्या शहरामध्ये पुणे महानगरपालिका स्वच्छ संस्था आणि जनवाणीच्या वतीने शून्य कचरा प्रकल्प या योजनेला सुरुवात झाली यामध्ये काही प्रभाग निवडण्यात आले यामध्ये आपला वॉर्डही आहे हा माहिती आहे आता बघा सध्या पुणे शहरामधून दररोज पंधराशे टन कचरा तयार होतो म्हणजे पंधरा लाख किलो किती पंधरा लाख किलो हरी ओम, हरिओम ओम, हल्ली लाखाशिवाय आणि कोटी शिवाय कोणी काय बोलतच नाही <laughs> पंधरा लाख किलो म्हणजे पंधरावर वर शून्य तरी किती म्हणायची पंधरावर पाच शून्य नाही म्हणजे तुमच्या या शून्य कचरा प्रकल्पात आपल्याला पंधरा वर्षी एवढी शून्य काढायची की काय खरंय <laughs> 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 जोशी साहेब अहो आता आपल्या शहराची लोकसंख्याच बघा ना किती वाढली <laughs> किती वाढलीये असेल दहा बारा लाख अहो जोशी काका आहात कुठे चाळीस लाखावर गेलीये लोकसंख्या पुण्याची म्हणजे अंदाजे दहा लाख घर आता दररोज घरटी कचरा पाऊण किलो जरी निघतो असं जरी म्हटलं तर सातशे पन्नास टन कचरा फक्त घरामधून तयार होतो बाप रे याशिवाय मंडई दुकानं कारखाने कत्तलखाने त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन मधल्या डबरी यातून निर्माण होणारा कचरा तर वेगळाच अहो तुम्ही काहीतरी भयंकर सांगताय मिस्टर आ, माफ करा हा तुमचं नाव विसरलो अहो <laughs> मी सांगितलंय कुठे अजून म्हणजे तुम्ही विचारलं नाहीत आणि मी सांगितलं नाही असो <laughs> माझं नाव शैलेश शैलेशराव एक दोन मिनिटं थांबा बर का हो मी माझ्या सहकाऱ्यांना बोलवतो हा त्यांच्या समोरच बोलू आपण काय ते पुणेरी मधल्या त्यांच्या दोन सहकाऱ्यांना बोलावून घेतलं तर शैलेशराव हा तुम्ही काय सांगत होता पुण्याची लोकसंख्या किती म्हणालात चाळीस लाख हो कुटुंब नियोजन नावाची काही गोष्ट लोकांना माहिती आहे का नाही <laughs> काय हो की थी मुलेत। ओ, तुम्हाला किती मुलं आहेत काय नाही तुम्हाला मुलं किती आहेत सांगा बरं सांगा जोशी काका माझ्यामुळे एवढे एवढ्या लोक <laughs> या या पवार साहेब या या मॅडम या बसा हे शैलेशराव जनवाणी संस्थेकडनं आलेत आणि शैलेशराव हे पवार साहेब आमच्या सोसायटीचे सेक्रेटरी आणि या परिनाज ट्रेझरीवाला सोसायटीच्या खजिनदार अरे वा ट्रेजरीवाला आणि खजिनदार चांगलाच योगायोग आहे तर मिस्टर शैलेश तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे दर महिन्याला हजारो टन कचरा पुण्यात तयार होतो हो हे खरं असेलही नाही पण हा अंदाज पालिकेला नाही का त्यांनी त्याप्रमाणे यंत्रणा उभी करायला नको का आहे की अहो यंत्रणा तर आहेच आपला पुण्याचा कचरा हा कुठे जातो हे माहितीये का तुम्हाला हा ते फुरसुंगी गावाजवळ हाय डेपो बरोबर तुम्ही पाहिलाय कधी ते कचरा डेपो मध्ये काय बघायचं रे बरोबर पण एकदा जाऊन या म्हणजे आपण त्या देवाची उरळी आणि फुरसुंगी या गावातल्या गावकऱ्यांवर किती अन्याय करतोय ना याची ये कल्पना येईल आपल्याला आपण अन्याय करतोय कसं काय सांगतो ना तुम्हाला आठवतय आतापर्यंत तीन चार वेळा देवाची उरळी आणि फुरसुंगी या गावातल्या लोकांनी तीव्र आंदोलन केलं होतं आणि आपल्या शहरातला कचरा त्यांच्या गावाजवळ टाकू दिला नव्हता त्या चार पाच दिवसामध्ये पुण्याची अक्षरशः कचराकुंडी झाली होती चौका चौकात त्या भरलेल्या कचराकुंड्या अरे 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 आणि सगळीकडे तो कुबट्ट वास आठवतय का जोशी काका का? काय तो कचऱ्याचा कुबट्ट वास अरे केस जळाले हो नाकातले झालो आम्ही अशीच अशीच त्या गावातली माणसं देखील गेली पंधरा वर्ष हैराण झाली आहेत खोट नाही सांगत जोशी काका तुम्ही मग अशी म्हणालात ना की जेवताना आ केलं की तोंडामध्ये माश्या जातात म्हणून अशी परिस्थिती तिथे प्रत्यक्षात आहे अहो शाळेमध्ये मुलं दुपारचा डबा सुद्धा खाऊ शकत नाहीत इतका माश्यांचा त्रास असतो गावकऱ्यांचं जिणं तर अगदी अशक्य झालेलंय रोजची हवासुद्धा शुद्ध नाही हो आणि उन्हाळ्यामध्ये तर हाल विचारूच नका या कुजणाऱ्या कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या ज्वलनशील अशा मिथेन वायूमुळे प्रचंड आगी लागतात म्हणजे आधीच उन्हाळा आणि त्यात या आगीच्या जाळा तो ओला आणि सुका कचरा एकत्र धुमसत राहतो आणि त्यातून अतिशय विषारी असा वायू तयार होतो अहो दिवसेंदिवस विझत नाहीत या आगी छाह अहो बिल्डिंगमध्ये कोणी साधा पाला पाचोळा पेटवला तरी माझं भांडण होतं त्याच्याशी पुणे शहराच्या कचरा व्यवस्थापनाचं महापालिकेचं बजेट काय आहे याची कल्पना आहे का तुम्हाला सुमारे एकशे वीस कोटी रुपये एकशे करोड रुपया काय हो ही कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे हरिओम हरिओम थोडक्यात काय पाण्यासारखा पैसा खर्च होतोय म्हणा ना पाण्यासारखा नाही जोशी का कचऱ्यासारखे कोट्यावधी रुपये खर्च होत आहेत असं म्हणूयात आपण कारण तिथल्या लोकांना हेच पाणी सोन्यापेक्षा सुद्धा जास्त मोलाचं आहे म्हणजे त्यांचं पाणी सुद्धा कोणी पळवलं का काय पळवलं नाही त्यांच्या पाण्यामध्ये विष मिसळलंय पूर्वी तिथले ग्रामस्थ शैलेशनं फुरसुंगी आणि उरुळी देवाची इथल्या गावकऱ्यांची व्यथा सांगायला सुरुवात केली गावाबाहेरच्या ओल्या सुक्या कचऱ्याच्या प्रचंड डोंगरावर पावसाचं पाणी पडल्यामुळं ते मुरून लिचेट हा घातक काळा विषारी द्राव तयार होतो पाण्याबरोबर जमिनीत मुरून ओढ्या नाल्यातून तो पिण्याच्या पाण्यात मिसळतो आहे आणि त्यामुळं गावाच्या पंचक्रोशीतल्या सर्व विहिरी आणि नदी नाले दूषित होत आहेत त्यामुळं वर्षातले बाराही महिने या गावांना टँकरनं पाणी पुरवावं लागतं शैलेशनं हे सांगताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला बारा महिने टँकरच्या हो, उपाय काय कचऱ्याचं करायचं काय उपाय एकच शून्य कचरा प्रकल्प शून्य कचरा हरिओम 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 अहो कचरा निर्माण होणारच की हो तो शून्य कसा होणार अहो शून्य कचरा याचा अर्थ शून्य कचरा निर्माण करणं असा नाही हा आता खरं तर असं व्हायला पाहिजे पण हा खूप पुढचा विचार झाला शून्य कचरा याचा अर्थ शून्य कचरा डेपोला पाठवणे म्हणजे कचऱ्याचा उपद्रव शून्य करणे तर थोडक्यात काय निर्माण होणारा सगळ्याच्या सगळा कचरा हा त्या त्या वॉर्डमध्येच जिरवायचा एवढा कचरा शहरातच जिरवायचा अशक्य अगदी असंच असंच म्हणत होते कात्रज वॉर्डमधले रहिवासी कात्रज आता त्याचा काय संबंध इथे दोन वर्ष झाली हा प्रकल्प कात्रज मध्ये सुरू होऊन पुणे शहरभर एकदम हा प्रकल्प राबवणं काही शक्य नव्हतं म्हणून महानगरपालिकेनी शहरातल्या सगळ्यात मोठ्या आणि अवघड अशा कात्रज वॉर्डची यासाठी निवड केली शैलेश कात्रज प्रभागाबद्दल माहिती देऊ लागला कात्रज हा पुण्यातील सगळ्यात मोठा वॉर्ड आहे सुमारे पन्नास हजार इतकी लोकसंख्या असलेल्या या भागात झोपडवस्तीपासून ते अतिश्रीमंत असे सर्व प्रकारचे नागरिक राहतात भौगोलिकदृष्ट्या अतिशय उंच सखल असा हा वॉर्ड सुरुवातीला अगदी अस्वच्छ होता उघडा प्लॉट उतार नाले नागरिक कुठेही कसाही कचरा टाकायचे कचरा कुंड्या अगदी भरून व्हायच्या आणि सगळा कचरा मिश्र स्वरूपाचा असायचा मिश्र म्हणजे एकत्र ओला आणि सुका हा एकत्र एक तर थोडक्यात काय या ओल्या आणि सुक्या एकत्र एक कचऱ्यातच या समस्येचं मूळ आहे अहो शैलेशराव कचरा कुंडीत नाही टाकायचा तर कुठे टाकायचा कचरा कुठे बाहेर टाकायचा नाही तो तुमच्या घरातून येऊन घेतला जाईल मनपा घरात येऊन कचरा घेणार एवढी सेवा पवार साहेब साहेब मला आधी चिमटा काढा बरं मी स्वप्नात तर नाहीये ना अहो तसं नाही जोशी साहेब मी थोडस स्पष्टीकरण देतो मनपा इथे घरातून कचरा नाही उचलणार तर शून्य कचरा प्रकल्पामध्ये महत्वाचा सहभाग असलेले कचरा वेचक तुमच्या घरी येऊन हा कचरा घेऊन जाणार अहो सध्या पुण्यातल्या साधारणतः तीन लाख घरामधून असा कचरा परस्पर उचलला जातो आज पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी कचरा कुंड्या काढूनही टाकलेल्या आहेत त्यामुळे कुंड्यांवर कुत्री माश्या डुकर यांचा जो त्रास व्हायचा तो आता कमी झालाय हा फायदा झालाय हे खरंय पण अजूनही अनेक ठिकाणी मिश्र स्वरूपाचा कचरा टाकला जातो आपण कचरा स्वच्छ ठेवला पाहिजे आता स्वच्छ कचरा ही काय भानगडे सांगतो आपण घरी भाजी आणतो तेव्हा ती काही कचरा नसते पण ज्या वेळेला ती निवडतो चिरतो त्यावेळेला तिची देठ ही कचरा होतात झालंच तर फळांच्या साली शिवाय अंड्याची टर्फलं मास मच्छी शैशराव हळूहळू काय झालं हो, 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 हो हलू, हलू, हलू। तो ते मांस आणि मच्छीचं घरात नुसतं नाव जरी उच्चारलं हा तर आमची ही घरात गोमूत्र शिंपडते <laughs> <laughs> तर हा सगळा ओला कचरा आहे म्हणजे ज्याचं नैसर्गिकरित्या विघटन होऊ शकतं किंवा जो कुचू शकतो आणि आपण हा ओला कचरा कागद प्लॅस्टिक वेफरचे रॅपर्स अशा कोरड्या कचऱ्याबरोबर एकत्र टाकतो आणि इथूनच समस्येला सुरुवात होते केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने केलेल्या कायद्यानुसार वर्गीकरण केलेला कचरा देणं ही आता प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आणि तसं न केल्यास हा गुन्हा मानला जातो थोडक्यात या, या समस्येच्या मुळाशी जाऊन पुणे महानगरपालिका जनवाणी आणि कमिन्स कंपनीने कात्रज प्रभागात कामाला सुरुवात केली कारण सर्वांनाच या राक्षसी समस्येवर तोडगा काढायचा होता उद्देश एकच होता की उद्या हा प्रकल्प शहरात कुठेही राबवता आला पाहिजे अच्छा अच्छा पण तुम्ही तिथं नेमकं का काय केलं सांगतो आम्ही सर्वप्रथम लोकांना कचऱ्याचं वर्गीकरण करण्यासाठी आवाहन केलं ओला आणि सुका कचरा हा वेगवेगळा ठेवण्यासाठी आम्ही लोकांना विनंती केली त्यासाठी मनपानी वॉर्डमध्ये दोन दोन डब्यांचं वाटपही केलं आमच्याकडे पण दिलेत बरं का दोन दोन डबे हो पण कचरा अजूनही लोक मिश्र स्वरूपातच देतात अहो तुम्हाला सांगतो माझ्या मिसेसने तर एका डब्यात तांदूळ भरून ठेवलेत काय शैलेशनं ओला व सुका कचरा वेगवेगळा देण्याचे फायदे सांगायला सुरुवात केली वेगळा दिलेला ओला कचरा हा पालिकेच्या गांडूळ खत प्रकल्पात आणि बायोगॅस प्लांटमध्ये वापरला जातो ज्यामध्ये तयार झालेल्या मिथेन वायूवर जनरेटर चालवून निर्माण करण्यात आलेली वीज काही ठिकाणी रस्त्यावरच्या दिव्यांसाठी वापरली जाते पण हे ऐकल्यावर गप्प बसतील ते पुणेरी अप्पा कसले त्यांनी लगेच विचारलं रोज पेटतात का पेटतात <laughs> पेटतात पण शैलेश ही असा हार मानणारा नव्हता हो तो पुढे सांगू लागला याशिवाय अतिशय परिणामकारक अशी आणि खूप कमी गुंतवणूक लागणारी आणखी एक पद्धत अशी विकसित झालेली आहे ती म्हणजे या ओल्या कचऱ्यापासून पॅलेट्स म्हणजे वड्या बनवण्याची पद्धत वड़या? हो या पद्धतीत सगळा ओला कचरा एकत्र करून एका यंत्राद्वारे तो बारीक केला जातो आणि त्यातून पाण्याचा अंश नव्वद टक्क्यापर्यंत काढून टाकला जातो नंतर त्याच्या एका यंत्राद्वारे वड्या बनवल्या जातात आणि अशा वड्या अनेक हॉटेल्समध्ये पाठवल्या जातात काय कचऱ्याच्या वड्या हॉटेल्समध्ये हरिओम हरिओम हरिओ थांबा, थांबा जोशी काका गैरसमज नको अहो खाण्यासाठी नाही तर जळण्यासाठी इंधन म्हणून या वापरल्या जातात अच्छा <laughs> कोळसा किंवा ला पर्याय म्हणून या अशा वड्या वापरल्या जातात काय हो मग सहा देणार का जोशी <laughs> <laughs> का, का या वड्या म्हणजे काय सिलेंडर आहेत का, का? <laughs> 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 अशा रीतीने ओला कचरा वेगळा ठेवला की कोरडा कचरा हा स्वच्छ राहू लागतो आणि नंतर आपल्या घरी येणारे कचरा वेचक सुका कचरा घेऊन जातात आणि त्याचंही वर्गीकरण करून तो पुनश्चक्रणासाठी म्हणजे रिसायकलिंगसाठी पाठवतात कागद काच रबर पत्रा प्लॅस्टिक हे वेगळं वेगळं करणं शक्य होतं आणि त्या कचऱ्याला किंमतही चांगली मिळते अहो आज पुण्यातले पाच ते सहा हजार कचरा वेचक हे काम व्यवसाय म्हणून करतात आणि यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो ठीक आहे आता आमच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत हे बघा आपल्या घरामध्येच आपण अपन... ओला आणि सुका कचरा असा वेगळा वेगळा ठेवून घरी येणाऱ्या कचरा वेचकाला आपण तो द्यायचा हे कचरा वेचक मनपा अथवा इतर कोणत्याही संस्थेचे पगारी सेवक नाहीत त्यामुळे ही सेवा ते आपल्याला घरपोच येऊन देणार असल्यामुळे आपण त्यांना दरमहा काहीतरी मानधन द्यायचं आहे पण आम्ही कर भरतोच आहे ना मग या लोकांना आम्ही पैसे का द्यायचे अहो आपल्या भागातल्या कचरा कुंड्या काढून टाकल्यावर आपल्या परिसराचं सौंदर्य वाढणार आहे पर्यायाने रोगराई कमी होणार आहे आणि हा सगळा त्रास जर वाचत असेल तर आपण नवीन पद्धतीचा स्वीकार करायला नको का आणि अहो या लोकांचं मानधन ते किती घरटी महिना फक्त तीस ते चाळीस रुपये आता एवढे आपल्याला जड आहेत का पण काय हो ही लोकं रोज कचरा न्यायला येतील हे कशावरून नाही आले ना तर खाडा मांडा जसा पेपरवाला आणि दूधवाल्याचा मांडताना अगदी तसा हा मग ठीक आहे चला जोशी साहेब तुमच्या सगळ्या शंका मिटल्या असतील तर येऊ मी आता कुठं जाणार अहो त्या शेजारच्याच उषा किरण सोसायटी मध्ये जायचंय तिथल्या चेअरमन साहेबांना भेटायचंय याच कामासाठी अरे वा अहो तिथे आमचे थोरले बंधूच आहे चेअरमन स पा जोशी आ? नमस्कार जोशी आपणच का स पा जोशी दारावर पाटी काय आहे सप जोशी मग इथे जोशी नाही तर काय दामले राहतील हरि ओम, ओम। आणि पुन्हा एकदा शैलेश बॅग खांद्यावर घेऊन पुढच्या सोसायटीच्या दिशेनं चालू लागला